चारचाकी वाहनातून दारूची तस्करी करणाऱ्या एकाला घुगुस पोलिसांनी अटक केली असून या कार्यवाहीत 16,66,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आदर्श बंडू पाटील असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। वणीवरून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती घुगुस पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पेट्रोलिंग करत असलेल्या पथकाने घुगुस बेलोरा टी पॉइंटवर सापळा रचला। तसेच संशयित चारचाकी वाहन येतास वाहनाला थांबवून झडती घेतली असता वाहनात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला आहे। पोलिसांनी देशी विदेशी दारू सहित एकूण 16,66,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत बल्लारपूर येथील आदर्श बंडू पाटील या आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन बोरकर, मनोज दकाते, सचिन डोहे, रणजित भुरसे यांनी केली आहे। बंडू पाटील याला काही दिवसाआधीच बल्लारपूर पोलिसांनी दारू तस्करीत अटक केली होती।